शिरूर तालुक्यातील शिकरापूरचा कचरा प्रश्न सध्या गंभीर बनलाय, त्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झालेत. ग्रामस्थांनी कचरा गाड्या अडवत कचरा उघड्यावर जाळण्यास विरोध केलाय, त्यामुळे आता कचरा प्रश्न चिघळण्याची चिन्ह दिसू लागलीत. पाहुयात खास रिपोर्ट. शिरूर तालुक्यातील शिकरापूर येथे संकलित केलेला कचरा जवळच असलेल्या मनुष्यवस्तीत जाळला जातो, त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत. याबाबतीत अनेक वेळा मागणी करून देखील कचऱ्याची समस्या मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थ आणि महिला आक्रमक झाल्यात. त्यांनी कचरा गाडी अडवत कचरा जाळण्यास विरोध केलाय. आज इथं लहान मुलं आहेत, आज इथं एवढ्या सार्वजनिक ठिकाणी बाजार भरतो, आज त्या बाजारच्या लोकांना किती त्रास होतो. सार्वजनिक असू द्या, आमचं ते मत नाही, पण तुम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावताय लावताय पण किती वर्ष लावताय. हा, आज इथं डेंग्यू मलेरिया सारखे मोठे मोठे आजार, फुफ्फुसाचे आजार या ठिकाणी होत आहेत, त्याची दखल ग्रामपंचायत घेतच नाहीये. जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या धुरामुळे शेजारी असलेल्या ग्रामीण रुग्णालय आणि परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होतोय. अनेकांना धुरामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना देखील करावा लागतोय. कचऱ्या डिपोमुळे सर्व इकडच्या नागरिकांना अतिशय त्रास होतो. या धुरामुळे लहान मुलांना हृदयाचा वगैरे त्रास झालेला आहे आणि डास वगैरे चावून लोक मलेरिया वगैरे सुद्धा झालेला आहे आणि अनेक रोग या कचरा डेपोमुळे होत आहे. तरी लवकरात लवकर हा कचरा डेपो इथून हल्ला पाहिजे. गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर देखील या कचरा जाळण्याच्या ठिकाणापासून जवळच असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. याबाबतीत अनेकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये. तक्रार करूनही ग्रामसभेत ठराव घेऊनही ग्रामपंचायत नाही या कचरा डेपो काही आजपर्यंत कारवाई केलेली नाही. या कचरा डेपोच्या धुरामुळे आणि कचरा डेपोमुळे ग्रामीण रुग्णालयाचा परिसर असेल, चव्हाण कॉम्प्लेक्स असेल, तळेगाव रोड असेल, कुंभारवाडा असेल, सोंडे आळे असेल, खाली महाळेश्वर नगर असेल, ह्या परिसराला खूप मोठा लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने येथील कचरा दुसरीकडे हलवावा, अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराच पुणे प्रादेशिक बाजार समितीचे संचालक बाळा चव्हाण यांनी दिलाय. 8 दिवसाच्या आत या कचरा आपल्या जागेची समस्या जर आपण सोडवली नाही तर याचे गंभीर स्वरूपात आंदोलन करून ही समस्या सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ही आमची आगाऊ सूचना ग्रामपंचायतला आम्ही आज या माध्यमातून देत आहोत. कचरा समस्या ही सर्वांसमोर मोठं आव्हान आहे, परंतु यातून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करून समाजात प्रबोधन करणं देखील महत्त्वाचं आहे. अन्यथा एक दिवस मोठं कचरा संकट सर्वांसमोर उभं राहील. सचिन धुमासह ब्युरो रिपोर्ट, AM News, शिरूर, पुणे.